बाय लवकर लवकर अगं चलतच तर आहे अगं ऊन डोक्यावर यायच्या अगोदर धुणं झालं पाहिजे हो अगं आई आज शाळेमध्ये पर्यावरण दिवस साजरा केला हो का बरं बाई आता चाल लवकर लवकर उभी राहिली हो येते पाहिजो बराबर येण्यात पडशील नदीत बघ किती कचरा येतोय आणि पाणी घाण झालंय आणि वास किती येतोय का करू बेटा आपल्या इथं दुसरी काय सोय बी नाही हे कपडे स्वच्छ होण्यापेक्षा घाणच होतील कोणी घाण होऊन राहिले हा काय बरं कसे स्वच्छ स्वच्छ दिसून राहिले अगं आई दिसायला स्वच्छ दिसतील पण त्यात किती विषारी रसायन आहेत अगं आपल्या त्वचेला आजार होईल का करू माय हे कारखानेवाले काय बी घाण सोडते मी काय करू अहो आता नदीले पहिल्यावानी पाणी बी राहिलं नाही आम्ही जेव्हा पहिले यायचो तेव्हा नदी दोन्ही अंगाने का व्हायची पण आमच्यासाठी कुठे राहिली त्याची सुंदर नदी ते निर्मळ पाणी काहीच ठेवलं नाही तुम्ही आमच्यासाठी का म्हणलं हा का म्हणलं म्या नाही ठेवलं काय बी माईची हेच किंमत केली अगं आई तू काहीतरी गैरसमज करतेस तुम्ही म्हणजे तुमच्या पिढीने तुम्ही सुंदर नदी पाहिली सुंदर पाऊस पाहिलाय पण आम्ही काय बघतोय सुकलेली नदी घाण साचलेलं पाणी अहो पर्यात माया का दोष आहे अगं आई दोष तुझा नाहीये दोष तुमच्या पिढीचा आहे झाड तोडली प्रदूषण वाढवलं पाऊस कमी आला आम्ही कोणाकडे बघायचं अगं प्रदूषित पाण्याने धुतलेले कपडे घालून स्किन डिसीज होतात आणि प्रदूषणाने दमा खोकलाही होतो आम्ही कसं जगायचं अहो मा म्हणजे हे सारं झाड कापल्यामुळे होत आहे तर वैभव माई माय आता कळालं तुले चल उठ अगं कुठे जायचं आणि धुणं कोण धुईल अगं बाजूला ठेव धुणं अगोदर चांगलं करू जीण म्हणजे झाड लावू मले माया पोरीले चांगलं जीवन द्यायचं आहे माझ्यावर कोणाचं बोलणं नाही पाहिजे तर यासारखं दुसरं मोठं काम नाही करूया वृक्षांची लागवड तोच जीवनाचा आधारवड तोच जीवनाचा आधारवड तोच जीवना